जे जंग आम्ही महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी लढलो ती जंग आपण जिंकलो या उद्देशाने या जळगावामध्ये आज हे आयोजन या मंडळातर्फे केलेलं आहे आणि आम्हालाही अतिशय चांगला वाटतो आहे की आपण जळगावमध्ये आलो आणि दर्शनसुद्धा घेणार आशीर्वाद आणि पुढची जंग जी आहे ते आम्ही लढणार आहे आणि लव्ह जिहाद जे विषय आहे जे पूर्ण देशामध्ये चालू आहे त्याचा खात्मा कसा केला पाहिजे त्याच्यासाठीसुद्धा आम्ही येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्याच्यासाठीसुद्धा काम करणार आहे आणि त्याची सुरुवात मला वाटतं मी जळगावपासून आजपासून तर कुठेही हे होऊ नये त्याचा संकल्प आज आम्ही इथून सुरुवात करणार आहे आणि ते सुद्धा सुरुवात करू आणि सगळ्यांचा प्रेम आणि आशीर्वाद मला माझ्यासोबत आणि गणरायाचे सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देते. हनुमान चालीसा हा पठन करण्या केलं म्हणून जेलामध्ये टाकलं. 14 दिवस आम्ही जेलामध्ये निर्दोष होतो तरी आम्हाला जेलामध्ये टाकलं आणि ते जिंकलो आणि ज्याचा वध करायचा होता ते वध केला आणि त्यांना घरी बसवला आणि आता विकास आमच्या महाराष्ट्राचा हा नक्की होईल. मी माझी अमरावतीमध्ये जेही लव्ह जिहादच्या माध्यमातून जेवढेही मुली आमचे जिथे कुठे अटकले त्यांचे वारंवार त्यांच्या संपर्कात राहून त्यांच्या परिवाराला मदत करण्याचं मी काम केलेलं आहे. पण मी या मंचावरून त्याचे आव्हान देणार आहे की जिथे जिथे अशी घटना होईल तिथे तिथे ते आम्हाला संपर्क करून तिथे तिथे आम्ही त्यांना मदतीचा हात देऊ आणि काय केलं पाहिजे आमच्या युवकांना आमची महिलांना आणि आमची मुलींना तिथून मी संदेश नक्की देणार आहे.